डीआरआय पथकाने रविवारी नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळाभाऊ परिसरात छापा टाकून ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उघडकीस आणला. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करामध्ये प्रचंड खळबळ आली असून डीआरआयच्या पथकाने 4 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात एमडीची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. आकाश हरोडे, साहिल शेख, सुमित खोनमोळे व दिव्यांशु अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. बाळभाऊ पेठेत चौघांनी द्रव्य एमडीचे रूपांतर एमडी पावडरमध्ये तयार करण्यासाठी कारखाना सुरू केला. याबाबत माहिती मिळताच डीआरआयने सापळा रचला. शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास डीआरआयचे 35 अधिकाऱ्यांचे पथक पाचपावलीत धडकले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने बाळाभाऊ पेठेतील इमारतीत छापा टाकला. पथकाने 18 तास या ठिकाणी झाळाझळती घेतली. झळतीतील मेफेड्रॉन निर्मितीसाठी आवश्यक असलेली रसायने, साहित्य आणि यंत्रासह प्रयोगशाळा आढळली. डीआरआयच्या पथकाने येथून 100 किलोपेक्षा अधिक एमडी तयार करण्याची क्षमता असलेल्या कच्च्या मालासह 78 कोटी रुपयाचे साहित्य जप्त केले. डीआरआयच्या पथकाने चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची डीआरआय कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी डीआरआयसह एनसीबी ही तपास करीत आहे. बहुत टाइम से हम नागपुर पुलिस के माध्यम से एमडी और ड्रग्स के ऊपर काम कर ही रहे थे. इसी संदर्भ में कुछ इन्फॉर्मेशन शेयरिंग हमारी डायरेक्टर रेवेन्यू इंटेलिजेंस से भी हो रही थी, तो वो भी पैरेलल एक कुछ सस्पेक्ट पे वर्क कर रहे थे. तो हम लोगों को ऐसा लग रहा था कि कुछ लेवल ऑफ मैन्युफैक्चरिंग अब नागपुर में हो रही है, बट इन अ वेरी कंडेंस फॉर्म, क्योंकि अपने को फार्मासिस्ट नहीं मिल रहे थे. तो इसी श्रृंखला में आज वैशाली नगर में डायरेक्टर डीआरआई, जो कि कस्टम्स डिपार्टमेंट का एक भाग है या जीएसटी डिपार्टमेंट का एक भाग है, उन्होंने आज एक वैशाली नगर में रेड की है. उसमें लगभग 40 kg लिक्विड एमडी बरामद हुई है. लगभग लिक्विड एमडी से आप मान लीजिए 10% एमडी बन पाती है, मतलब तो इन्होंने 40 किलोग्राम लिक्विड एमडी जब्त की है और 4 आरोपियों को अभी ताबे में लिया है. अभी फर्दर प्रोसेस डीआरआई के लेवल पे चल रहा है, बट पुलिस के थ्रू उनका सपोर्ट हमेशा से था. सब चीज़ों में उन्हें हमने कॉन्फिडेंस पे लेके रखा था. एंड रेड खत्म होने के बाद जिस तरीके से हम लोग उनको प्रोटेक्शन देते हैं, उस तरीके से हम लोगों ने अपने लेवल पे उनसे सहकार्य करके रेड को पूरा अंजाम दिया. थैंक यू सर.